नमस्कार मित्रांनो, तर आपल्या चॅनलचा एक सगळ्यात महत्त्वाचा मोमेंट आलेला आहे, तो म्हणजे आपण घेतलेला आहे हा नवीन ड्रोन। तर इथून पुढे आपल्याला चॅनलवर ड्रोनचे सिनेमॅटिक व्हिडिओ बघायला मिळणार आहेत। तर चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा आणि मला इंस्टाग्राम वरती मयुरेश पाटील ब्लॉग्सला नक्की फॉलो करा। गार्ड आहे तो तुम्ही इथून पुल आउट करू शकता। आणि आता ह्याला अनफोल्ड करण्यासाठी आपल्याला हे मागची साइड बॅकला जाते, ही बॅकला, आणि खालची बाजू ही पुढे घेण्याची असते। तर तुम्ही बघू शकता किती लहान ड्रोन आहे, म्हणजे माझ्या हातामध्ये अगदी आरामात बसत आहे। आणि 250 ग्राम मधील हा नॅनो कॅटेगरीचा ड्रोन आहे। ड्रोन सोबतच आपल्याला एक स्मार्ट आरसी भेटतोय। तर याचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला इथंच स्क्रीन भेटते पूर्ण डिस्प्ले, जिथून तुम्ही पूर्ण ड्रोन कंट्रोल करू शकता। पॉवर ऑन करण्यासाठी तुम्हाला हे बटन प्रेस करायचं आहे आणि 2 सेकंदासाठी होल्ड करायचं आहे। आता आपण ड्रोन पॉवर ऑन करतोय, तर त्याच्यासाठी आपल्याला एकदा दाबाय प्रेस करायचं आहे आणि परत 2 सेकंदसाठी ऑन करायचं आहे। तुम्हाला बीपिंग ऐकू येईल तर तेव्हा आपला ड्रोन चालू होतो। कॉन्फिगर करायला एकदम सोपा आहे, मी तुम्हाला थोडक्यात याचे सगळे ऑप्शन्स दाखवतो। तर इथं तुम्हाला येत असेल सिग्नल नो GPS फाउंड, म्हणजे आता आपण इनडोअर आहे त्यामुळे अजून GPS ऍक्टिव्ह नाही झालेला। तर इकडे तुम्हाला फंक्शनॅलिटी दिसत असेल, टेक ऑफ हे 96% आहे, तर ते चार्जिंग आहे। इथं तुम्हाला जेव्हा ड्रोन फ्लाय करेल तेव्हा किती पर्सेंट बॅटरी राहिलेली आहे ती दाखवेल। त्यानंतर हा RCC जी कनेक्ट असते तर तो सिग्नल आहे, आणि इकडचा जो सॅटेलाईटचा सिग्नल आहे, तर मिनिमम 25 सॅटेलाईट्स असल्यावरच तुम्ही फ्लाय करू शकता। आणि मग बाकी रिमोट कंट्रोलवरती तुम्हाला इकडे ह्या जॉयस्टिक भेटतात, तर इथून तुम्ही इकडे त्याला स्मूथली स्क्रू अप करू शकता। दोन्ही साईडला लेफ्ट साईड असते ती अप अँड डाऊन असते, तर राईट हँड जॉयस्टिक ही लेफ्ट आणि राईट असते। 3 मोड आहेत टोटल, पहिला आहे सिने मोड, नॉर्मल मोड आणि स्पोर्ट्स मोड। तर रिटर्न टू होम किंवा ड्रोन तुम्हाला आहे त्या पोझिशनला स्टॉप करायचं असेल तर, त्याचबरोबर इकडं हे बटन आहे, हे व्हिडिओ ऑन करण्यासाठी आहे, आणि इकडून तुम्ही फोटो क्लिक करू शकता। हे जे बटन आहे तर ते गिम्बलसाठी झूमसाठीच आहे आणि हे गिम्बलसाठीच आहे। तुम्ही बघू शकता गिम्बलवरून, आता गिम्बल वरती निघालंय। तर हे दोन ऑप्शन आहेत, आणि इकडे C1 आणि C2 हे तुम्ही कॉन्फिगर करू शकता तुमच्या रिक्वायरमेंटनुसार। C1 ला व्हर्टिकल मोड ऑन केलेला आहे, तर तुम्हाला गिम्बल आता रोटेट झालेलं दिसेल, पूर्ण खाली गेलंय, म्हणजे आपल्याला खालून शॉट घ्यायचे असेल तर मी C1 कॉन्फिगर केलेला आहे। आणि जर मला व्हर्टिकल मोड ऑन करायचा असेल तर मी C2 दाबतोय। तुम्ही बघू शकता गिम्बल ऑपअप वरती येते। ह्या आहेत बॅटरी, या बॅटरी गार्ड मध्ये तुम्हाला इथे एक इंडिकेटर आहे जिथून तुम्ही आता किती पर्सेंट बॅटरी आहे ते करू शकता। आणि डायरेक्टली तुम्ही या पॉइंट पासूनच रिमोट कंट्रोल किंवा ड्रोन चार्ज करू शकता, ज्याला पॉवर या बॅटरीतून भेटेल। तर हा ड्रोन आपण घेतलेला आहे पुण्यामधून, धानी एंटरप्राइजेस म्हणून एक वेबसाईट आहे, तर त्यांचं तळेगावला ऑफिस आहे, तिथून आपण हा परचेस केलेला आहे। तर याची इंडियामध्ये आता मला हा ड्रोन भेटलेला आहे 1,15,000 ला। तर याची कॉस्ट डिमांड आणि सप्लायवर व्हॅरी होत असते, कारण हे कम्प्लिटली चायना मेड असतात आणि इंडियामध्ये ऑथराइज DJI स्टोअर नाहीये, त्यामुळं अशा एक्सटर्नल एजंटकडूनच आपण ड्रोन घेऊ शकतो। नॅनो कॅटेगरीतला ड्रोन आहे आणि हा ड्रोन इंडियामध्ये किंवा सगळ्या कंट्रीमध्ये लीगल आहे, म्हणजे एक टॉय म्हणून तुम्ही हा ड्रोन कॅरी करू शकता। त्याचबरोबर याची रेंज आहे ती व्हर्टिकल रेंज 120 मीटर आहे, तर असं हॉरिझॉन्टल हे जवळपास 10 किलोमीटर ड्रोन मागे जाऊ शकतं। याचा बॅटरी बॅकअप आहे हा, जो याच्यात इनबिल्ट जी बॅटरी येते तर त्याचा 37 मिनिट्सचा आहे, आणि जे आपल्याला फ्लायमोर कॉम्बो मध्ये एक्स्ट्रा बॅटरी भेटतात तर त्याचा 47 मिनिट्सचा बॅटरी बॅकअप आहे। पण आयडियली हे ड्रोन 35 ते 40 मिनिट त्या बॅटरीजवरती चालतं। तिन्ही डायरेक्शनला याला सेन्सर आहेत, तर इथं पुढे तुम्हाला 2 सेन्सर दिसतात, हे फॉरवर्ड सेन्सर आहेत, म्हणजे ड्रोन पुढे जेव्हा हॉवर होतं तेव्हा ते ऑब्स्टॅकल डिटेक्ट करतं, आणि जर काही अडथळा असेल
तर त्या ड्रोन आपला क्रॅश होण्यापासून वाचवतं. त्याचबरोबर या साईडला मागच्या साईडला दोन सेन्सर आहेत आणि खाली आहेत ते दोन सेन्सर, म्हणजे जेव्हा ड्रोन मागं जातं तेव्हा हे सेन्सर्स काम करतात. आणि जेव्हा आपण एकदम ग्राउंड लेवलवरून शॉट घेत असतो किंवा ज्यावेळेस लँडिंग होतं तर त्यावेळेस हे खालचे सेन्सर्स आपल्याला मदत करतात. तर आता आपण या ड्रोन्सचे फ्लाइट्स घेणार आहे. सगळ्यात लेटेस्ट आणि ग्रेटेस्ट असं हे डीजेचं सगळ्यात जास्त ट्रेंडिंग असणारा ड्रोनचा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला जरूर कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला आता अशीच ड्रोनची सिनेमॅटोग्राफी आणि गाईड मी पुढच्या काही दिवसांमध्ये अपलोड करणार आहे. तर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला तर मग बाय बाय. आता भेटूया अशाच एका अफलातून व्हिडिओ मध्ये जिथं तुम्हाला बघायला मिळणार आहेत माहितीपूर्ण गडकिल्ल्यांचे तसेच प्रवास वर्णने एका सिनेमॅटिक अँगलने.